सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। सन्मान्य केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी, नगर विकास मंत्री श्री एकनाथ शिंदे साहब, गृह मंत्री श्री अनिल जी देशमुख, पशु संवर्धन मंत्री श्री केदार साहब, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जी, महापौर श्री संदीप जोशी जी, महामेट्रोचे एमडी ब्रिजेश दीक्षित साहब, खासदार विकास महात्मे जी, खासदार कृपाल तुमाने जी, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुड़े साहब, श्री दुर्गा शंकर मिश्र जी, आमदार विकास ठाकरे साहब, आमदार समीर मेघे, आमदार मोहन मते, आमदार प्रकाश गजबीय साहब, सन्मान्य जिलाधिकारी रविंद्र ठाकरे जी, मनपा आयुक्त तुकाराम मुंडे साहब, मंचकावर उपस्थित समस्त मान्यवर, या ठिकाणी उपस्थित नागपूर नगरीते समस्त बंधु भगिनी आणि मित्रांनो, ऑगस्ट 2014 या वेळेला महाराष्ट्र सरकारनं तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहीनिशी नागपूरच्या या महामेट्रोला मंजुरी दिली। त्यावेळेला अनेक प्रयत्न झाले की नागपुरात महामेट्रो होऊ नये आणि महामेट्रोची ती फाईल त्या ठिकाणी सही होऊ नये, जोपर्यंत पुण्याचा महामेट्रो होत नाही तोपर्यंत नागपूरचा महामेट्रो होणार नाही। मी आग्रह धरला मुख्यमंत्र्यांना आणि पृथ्वीराज चव्हाणांनी त्यावेळेला त्या प्रस्तावावरती सही केली होती, म्हणून या ठिकाणी आज हा महामेट्रोचा कार्यक्रम होतो आहे। मित्र हो, नागपूर शहर हे देशाचं हृदयस्थान आहे आणि देशाच्या हृदयस्थानी त्याला जागतिक शहर कसं करायचं, वर्ल्ड क्लास सिटी कशी करायची, हा प्रयत्न आम्ही चालवलेला होता। विलासराव देशमुखांनी संकल्पना त्यावेळेला माझ्या सहकार्यानं केली। नागपुरामध्ये आम्ही IRDP च्या माध्यमातून मोठमोठे रस्ते केले आणि शहराला Top 10 सिटीमध्ये आणण्याचा प्रयत्न त्या काळात केला आणि त्यानंतर गरज भासली की आता नागपूरला आपण जागतिक दर्जावर घेऊन जाऊ। ते रस्ते या ठिकाणी रुंद झाल्यामुळे महामेट्रो करायला सुविधा या ठिकाणी प्राप्त झाली। अनेक अडचणीला या काळामध्ये नागपूरच्या नागरिकांनी त्रास सहन केला, परंतु त्या त्रासातून चांगली गोष्ट या ठिकाणी घडायला लागली, त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे। आजचे वृत्तपत्र मी काढून बघितलं आणि वृत्तपत्राच्या मागच्या भागावर पृष्ठावरती एक फुल पेज महामेट्रोची ऍड आहे, परंतु दुर्दैव या ठिकाणी की नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री यांची नावं सुद्धा त्यामध्ये नाहीत, याची दखल याच्यापुढे महामेट्रोने घ्यायला पाहिजे, जेणेकरून हा जो वारसा नागपूरचा सांस्कृतिक वारसा चालला आहे, आम्ही कधी पक्षभेद या ठिकाणी मानले नाहीत, विकासामध्ये सर्वांनी मिळून काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यासाठी नेहमीच आम्ही बोललो, जरी सरकार या ठिकाणी आमची महाविकास आघाडीची असली तरी मागची जी विकासाची कामं चालली आहेत त्याला बंद करण्याचा कधी आम्ही प्रयत्न करणार नाही, त्याला पुढंच नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल आणि याच्यापेक्षा चांगलं घडवण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे। मित्र हो, या ठिकाणी एकनाथराव शिंदे आलेले आहेत। एकनाथराव शिंदेंनी त्यावेळेला पुढाकार घेतला, मला त्या ठिकाणी बोलावून सांगितलं की नागपूरच्या विकासामध्ये चांगल्या उद्योगांची गरज आहे आणि ती सांगत असताना राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुरजागडला आयरन ओर आहे आणि त्या आयरन ओरचा उपयोग नागपूरच्या विकासासाठी कसं होऊ शकेल यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, म्हणून आम्ही त्यावेळेला मिळून सुचवलं आणि सुरजागडचा तो धागा पकडून भिवापूर कुही या भागामध्ये आणि जी जागा निम्सनी 2600 हेक्टर त्या ठिकाणी संकलित केलेली आहे, अधिग्रहित केलेली आहे, त्या जागेवर हा पोलाद कारखाना टाटा कंपनीच्या सहकार्याने यावं असं उद्योजींना वाटतं आणि त्यासाठी प्रयत्न करण्याचा आमचा मानस आहे। मी नितीन गडकरी साहेबांना सांगेन की त्यांनी या प्रकल्पात सुद्धा
आम्हाला सहकार्य करावं, जेणेकरून या भागामध्ये रोजगार वाढवण्याच्या कामी मदत होईल. खरं पाहिलं तर नागपूरचं ग्रोथ इंजिन हे टुरिझम आहे, आणि ते टुरिझमचं ग्रोथ इंजिन ठरवून जर आम्ही नागपूरचा योग्य तो विचार केला तर याचा विकास संभव आहे, आणि त्याचसाठी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे, आणि तो आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. मित्रगण हो, मला धन्यवाद द्यावसे वाटतात देवेंद्र फडणवीसजींचे की ते राज्याचे मुख्यमंत्री होते, नागपूर शहराचे आमदार होते, येथील नागरिक होते, परंतु आज आम्हाला संशोधन करावं लागणार आहे की आपल्या कार्यकाळात नागपूरमध्ये मोठे उद्योग का आले नाहीत, त्याला काय कारण आहेत ते तपासून घेतले पाहिजेत, आणि जे कमतरता असेल ते आमची सरकार आपलं सहकार्य घेऊन या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न करेल, आणि मोठे उद्योग आल्याशिवाय या ठिकाणी महामोटर यशस्वी सुद्धा होऊ शकत नाही, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचसाठी नागपूरच्या जनतेने आणि आपण सर्वांनी मदत करावी. केंद्रामध्ये नितीन गडकरींनी आम्हाला सहकार्य करावं, आणि आम्ही सर्व मिळून जर याला शहराच्या विकास संबंधी जर विचार केला तर याच्यापेक्षा चांगलं शहर या ठिकाणी होऊ शकेल. बाहेरचे लोक तर येतील, परंतु इथल्या लोकांना रोजगार सुद्धा मिळेल. मला आठवतं की 2012-11-12 दरम्यान नागपूरला यशवंत स्टेडियममध्ये नितीन गडकरींजींनी मोठा मियांचा कार्यक्रम आयोजित केला होता. सांगितलं होतं की दरवर्षी 50,000 लोकांना रोजगार देण्याची क्षमता मियांमध्ये आहे, आणि त्या ठिकाणी चांगले इंजिनियर्स निर्माण व्हावेत म्हणून विद्यापीठाने नवीन इंजिनिअरिंग कॉलेजेस दिले पाहिजेत, परंतु ते येऊ शकले नाही. ते स्वप्न आज नितीनजी आपण आणि आम्ही सर्व मिळून या ठिकाणी पूर्ण करूया, हीच विनंती आपल्याला करतो. पुन्हा एकदा महामेट्रोनी या ठिकाणी अत्यंत सुंदर काम केलं, सुबक काम केलं, जागतिक दर्जाचं काम केलं, आणि महामेट्रोचा उल्लेख या देशामध्ये अनेक शहरामध्ये होतो आहे. आज त्यांना त्या ठिकाणी बोलावलं जातं, निश्चितपणे ब्रजेश दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली आणि नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे चांगलं काम घडलं, यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम.